महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शॅडो कॅबिनेट आज जाहीर होणार आहे. मनसेचा 14वा वर्धापन दिन आज साजरा होतोय. मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर साजरा केला जातोय. नवी मुंबईतल्या विष्णुदास भावे सभागृहात वर्धापन दिनाचा सोहळा होतो आहे. नवी मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची रणनीतीही यावेळी ठरण्याची शक्यता आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. नवी मुंबई जय्यत तयारी सुरू आहे. या वर्धापन दिनी राज ठाकरे काय बोलतात याकडे तर लक्ष असेलच, मात्र उत्सुकता आहे ती मनसेच्या शॅडो कॅबिनेटची. सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये 9 मार्चला आतुरता असते की पुढची पक्षाची जी वाटचाल आहे त्या संदर्भात राजसाहेब काय मार्गदर्शन करतायत, आणि नक्की ती उत्सुकता आहे. सगळे लोक येतील. उद्या पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर पक्षाचा वर्धापन दिन होतोय नवी मुंबईला विष्णुदास भावे सभागृहात, आणि कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह आहे. विशेष करून नवी मुंबईचे जे आमचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांच्यामध्ये अतिशय. याचबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, नवी मुंबईमध्ये आज मनसेचा 14वा वर्धापन दिन सोहळा साजरा होतो आहे. आजच्या दिवशी शॅडो कॅबिनेटची घोषणा होईल. कोण कोण असेल या शॅडो कॅबिनेटमध्ये आणि मुळात ही शॅडो कॅबिनेट नेमकं काय काम करणार याची उत्सुकता ही लोकांमध्ये आहे. नक्कीच हेमली, मनसेचा आज 14वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि हा पहिल्यांदाच मुंबई बाहेर नवी मुंबई होतोय या इथे होतोय आणि सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते म्हणजे मनसेच्या शॅडो कॅबिनेटकडे. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये मनसेचे जे प्रमुख नेते सरचिटणीस आणि पदाधिकारी असणार आहेत यांचं प्रामुख्याने महत्वाचं काम असणार आहे ते म्हणजे महाविकास आघाडीचे जे मंत्री आहेत त्यांचा जो कारभार आहे या कारभारावर वचक ठेवण्यासाठी किंवा याकडे सगळं लक्ष ठेवण्यासाठी मनसेची ही सगळी शॅडो कॅबिनेट असणार आहे. आज या शॅडो कॅबिनेटची घोषणा होणार आहे आणि स्वाभाविक आहे या शॅडो कॅबिनेटमध्ये मनसेकडून कोण कोण असणार आहे याकडे सगळ्या मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचसोबत ही शॅडो कॅबिनेट नेमकं काम कसं करणार या संदर्भात राज ठाकरे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात आहे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मध्ये येत्या काही दिवसांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका असेल, औरंगाबाद महानगरपालिका असेल या सगळ्याच्या निवडणुका पार पडतात आहे आणि खास करून नवी मुंबईमध्ये मनसेची आगामी कशा पद्धतीची भूमिका असणार आहे, कारण आपण बघतोय की मनसेने आता नवा झेंडा नवा अजेंडा आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेला आहे. त्यातच भाजप नेते जे आहेत ते आता राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतात आहे, त्यामुळे मनसे आणि भाजप जवळीक वाढते की काय अशा पद्धतीची देखील एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्याच्या दृष्टीने मनसेच्या दृष्टीने आणि मनसे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस जो आहे तो वर्धापन देण्याचा महत्वाचा आहे. हे मानी नक्कीच आजचा दिवस मनसेसाठी महत्वाचा आहे. मनसैनिकांमध्ये तसंच लोकांमध्येही उत्सुकता आहे नेमकी ही शॅडो कॅबिनेट कशी असेल आणि खरंच ही सरकारवर वचक ठेवण्यात यशस्वी ठरते का हे येणाऱ्या काळात लवकरच कळेल. धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.